नमस्कार सर। नमस्कार नमस्कार प्रेक्षक बांधव, आज आपण आपली शिक्षक पेशा सांभाळत सांभाळत साहित्याचा प्रवास करत त्याचबरोबर काष्ठशिल्पाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचलेले किंवा त्यांची कला संपूर्ण परिसरामध्ये पोचलेले आदर्श लेखक काष्ठशिल्पकार आदरणीय रमेश जयवीर सरांची आज आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत। तर सरांनी मी पहिला प्रश्न विचारतो, सर आपणाला एखाद्या बालपणीचा प्रसंग किंवा तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी त्या काळात आल्या किती असणार, तर एखादा बालपणीचा प्रसंग एखादा सांगितलं तो। माझं बालपण, मी माझा जन्म तसा सांगलीच्या फुटपाथवर जन्म झाले आणि एक वर्षाचा असताना माझे वडील वारले आणि माझे शिक्षणाची त्यानंतर जबाबदारी पालन पोषण थोडं बहुत आईनं केलं आणि माझे सावत्र भाऊ सीताराम मारुती जावीर जे प्राथमिक शिक्षक होते त्यांनी माझं शिक्षणाची धुरा सांभाळली आणि माझं शिक्षण पूर्ण झालं। तर बालपणचा असा प्रसंग असा की आई त्यावेळेला डॉक्टर नव्हते आणि आई सुईनच काम करायची आणि मग सुईनच्या मी लहान मुलगा तिच्या सोबत जायचो आणि ते बाळंतपण झाल्यानंतर मला त्यावेळेला बाळ झालंय त्याला जेवायला वगैरे घाला आणि मला तव्यात जेवायला दिलं जायचं। जाती आता तुफान होती आणि तो प्रसंग मला की ज्या तव्यामध्ये भाकरी भाजली जाते खाल्ली जाते आणि अस्पृश्य म्हणतात त्या तव्यात अस्पृश्याला दिले जाते त्यावेळेला तो तवा का वाटत नाही हा राऊंड राऊंड प्रश्न पडला आणि मी दलित साहित्याची निर्मिती केली। खरं सर बघा, तुम्हाला ज्या तव्यान चटके होते तेच चटके भोगत भोगत समाजाला कसे चटके भोगले होते ते तुमच्या साहित्यामधून वर्णन केले। अगदी अगदी सर। दुसरा एक प्रश्न असा आहे, ते नोकरी करत असताना काही काही ठळक अनुभव काय? नोकरी करत असताना काय होत की प्रत्येक ठिकाणी हजर होत असताना माझ्या बऱ्याच बाटल्या झाल्या, हजर होत असताना पहिल्यांदा जात पाहिली जाते आणि त्याच्यावरच त्याच कसं वागवायचं ते ठरवलं जात। मस्त मांडीला मांडी लावून आम्ही जेवलो पण मनातली अजून जातीयता गेलेली नाही, तर त्याचे अनुभव बरेच आले पण मी ते अनुभव माझ्या कथेतून बऱ्याच ठिकाणी मांडलेले आहेत असे। सर तुम्ही जातीयतेमध्ये थोडंफार तुमचे ते भरडलं गेला, तुम्हाला वेळोवेळी चटके बसले होते, मग साहित्याकडे तुम्ही कसं काय वळला? साहित्याकडे असंच मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की खोला समाजाचं दुःख कुणीतरी वेशीवर टांगावं ही एक मनात खुंदगाठ मी बांधली होती आणि खोला समाजाचे काही कार्यकर्ते अधिवेशन भरवत होते, त्यामध्ये बबनराव जावीर होते, शिवाजीराव आयगोळे होते, परत प्रभाकर केंगार होते, परत असेच प्राध्यापक म्हणजे हे केंगार रघुनाथ केंगार वगैरे होते। तर मी त्यांना प्रश्न केला की अधिवेशन भरवाल काय अडचणी प्रश्न मांडचाल, परंतु समाजाचं खरं दुःख साहित्यातून व्यक्त झालं पाहिजे। बऱ्याच जाती जमातीचं साहित्य येत होत ते आम्ही वाचलं, माझ्या वला समाजाचं दुःख का या साहित्यात नाही असं आणि मग मी साहित्य लेखन करणारच असं ठरवलं आणि मी लेखन मग माझा होली या काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून 1993 साली प्रकाशित झाला। तर वाजा पहा कथा संग्रह मीच स्थापन केलेल्या अनार्य पब्लिकेशन करसुंडी मार्फत ते वाजा पुस्तक काढलं आणि त्यालाही महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मानवनिर्मिती राज्य पुरस्कार आहे आणि अण्णाभाऊंसाठी साहित्य पुरस्काराचा पहिला मानकरी मी आहे, त्यानंतर हा पुरस्कार द्यायला सुरुवात। कोलिया ही कविता संग्रह, कविता संग्रहाचं वाचकांनी कशा पद्धतीने प्रतिसाद दिला, वाचकांनी कसं स्वागत केलं? खोलिया काव्यसंग्रहाची मागणी भरपूर झाली पण प्रकाशन प्रकाशक पुण्याचे होते आणि त्यावेळेला त्याची आवृत्ती दुसरी काढू शकलो नाही किंवा निघाली नाही, त्याची मागणी भरपूर झाली पण कविता इतक्या दर्जेदार आहेत त्यामध्ये। तर त्यातली एक कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो की त्यामध्ये खिसाडी नावाची कथा आहे, म्हणजे कविता आहे,
तर त्या कविता वामन भोवळाला खूप आवडली. जनसामान्याचं दुःख माटायचं काम मोठ्या ताकदीने तुम्ही केले म्हणजे. तर दिसाडी गावाबाहेर निंबा खाली, दिसाडी आहे टाकून पाली, फसफस फसफस भाता वाजवतो, तालतयाचा हृदयाशी जगतो. बगलेत त्याच्या अस्तुरी बसते, अस्तुरी म्हणजे बायको, बगलेत त्याच्या अस्तुरी बसते, भाता ओढून साथ देते. लोखंडाची कणखरता भरली दंड घन घालून घालून त्या विसाड्याचे, लोखंडाची कणखरता भरली दंडात जीवनाची उदासता पुरी डोक्यात. म्हणजे इतकं काम करतो राबतो पण त्याला पैसाच मिळत नाही. मग सायंकाळी येतो दारू बसून व्यसनाधीनता श्रम परिहार. सायंकाळी येतो दारू डोसून पोरं रडतात आवाज. अस्तुरीचा चेहरा केविल वाना आणि घरात नसतो सुखभर दारा. असं भनंद जिन या कलाकाराचं असतं. अशी उपेक्षित बरेच उपेक्षित मी या होलियामध्ये घेतले आणि अशा भयानक त्या गिसाड्यांचं वाटती भटका समाज आहे. हो हो, त्यांचं एकंदर चित्र तुम्ही अतिशय वास्तव स्वरूपात मांडलेलं आहे आणि होलार समाजाचंही मांडलेलं आहे. हो हो सर, वाजप हा कथासंग्रह कधी प्रकाशित झाला? वाजप हा कथासंग्रह 1997 ला प्रकाशित झाला आणि या वाजप कथासंग्रह की मोठा समाज लहान समाजाला विशेष करून अस्पृश्य समाजाला कसा अन्याय अत्याचार करतो याच प्रत्यंतर वाजा कथेसंमध्ये आलेलं आहे आणि ते दलित पद दलितावरील आदर्श साहित्य ठरलेलं आहे. प्रश्न आहे, या वाजा या कथासंग्रहामध्ये तुम्ही वाचकांना नेमकं कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला? वाजप मध्ये काय केलेलं आहे की परिवर्तनाच्या कथा आहेत. म्हणजे फुले आंबेडकर विचाराच्या बाबा रे शिक्षण घ्या, व्यसनापासून दूर राहा आणि पडेल तो व्यवसाय करा खरं, परंतु त्या व्यवसायामध्ये जे पैसे मिळणारे व्यवसाय आहेत असे व्यवसाय निर्माण करा. आर्थिक उन्नती झाली, आर्थिक उन्नती झाली प्रगतीकडं उन्नतीकडं किंवा आणि म्हणजे नमस्कार उग म्हणजे विनंती म्हणजे अर्जव किंवा हे मागे बसून आले. कष्ट करा, कष्टाला विजय होतो अशीच एक भावना त्यात मी मांडली आहे आणि शिक्षण फार महत्वाचं. सर आता हे तुम्ही साहित्याचा प्रवास करत करत काष्टशिल्पाच्या माध्यमातून सुद्धा इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुम्ही पोहोचला, तिथपर्यंत तुम्हाला कोणते अनुभव आले? आता काय म्हणते का ही काष्टशिल्प जी कला आहे काय वाजप च्या यशानंतर मला ही काष्टशिल्पकडे मी असं अपघातानेच वळलं गेलो की हे म्हणजे काष्टशिल्प एक दुर्मिळ कला आहे. हा तर ही काष्ट म्हणजे लाकूड संस्कृत शब्द आहे आणि अशा ह्या लाकडामध्ये आकार शोधले जातात. नको असलेला भाग कट करून तो आकार शोधला जातो. तर माझ्या रेलमध्ये नोकऱ्या करत असताना बऱ्याच बदल्या झाल्या आणि ह्या बदल्याचं दुःख मी ह्या काष्टशिल्पी निर्मितीमध्ये घालवलेलं आहे. तर काष्ट शिल्प घडवत असताना इतकं बेभान होऊन काम केलं की जिथं जाईल तिथं मी बोरिंगचं पाणी पिलो आणि काही वेळेला काय होत झालं की पाण्याचाही विसर पडला आणि त्यामुळे मुतखडा झाला आणि त्यामुळं माझी किडनीचं ऑपरेशन करावं लागलं. म्हणजे कला ही अशी आहे की ते बेभान करावी लागते आणि त्यातून. तर या काष्टशिल्पातून मला काय करावायचं आहे मला सांगायचं आहे की यामध्ये सुद्धा भरपूर पैसे मिळतात. ह्याच्या मूळ मागा दाम मिळतो. म्हणजे पूर्वी राजे रजवाडे आपल्या महालामध्ये लावत असत आणि अजून सुद्धा मोठमोठे हॉटेलमध्ये अशा काष्टशिल्पांची मागणी केली जाते. पाहिजे तेवढा पैसा मिळतो पण हा निर्मिती करणारा आणि पैसा मिळवणारा पाहिजे. पण मी मला पैसे मिळवायचे नाहीत पण नवयुवकांना हे प्रेरणादायी मार्गदर्शन व्हावं म्हणून मी ह्या संग्रहालयाची निर्मिती केली आहे. सर खरं बरं काय, हे निसर्गामधून तयार होणार आहे त्या तुमचं कौशल्य वापरून होय अतिशय छान पद्धतीने आमचं मन बहरावून गेलं. बरोबर, अतिशय तन मन धन ओतून होय बरोबर त्यामध्ये ओतलेला. खरं सर
ती साहित्य मधून ज्यावेळी तुम्ही खाली माणसं बस झाली माणसं श्रद्धेला वाहून गेली म्हणजे वाहत गेली माणसं तुमच्या साहित्यामधून उभं केलं म्हणजे समाधान तर मिळालेच आहे आणि त्याचबरोबर तुमचा जो साहित्याचा प्रवास आहे खरंच म्हणजे खरंच थोडा काही गोष्टी वगळता साहित्याचा प्रवास खरंच छान आहे आमच्यासारख्या नवोदित माणसांना नवोदित लेखकांना निश्चितच म्हणजे दिशा दाखवणारा असणार आहे तुम्ही साहित्याचा प्रवासाबरोबर या काष्ट शिल्पाकडे वळलात आणि तिथून पुढच्याही आयुष्यामध्ये मला म्हणजे तुमचा छंद जोपासत तुमचा जर तुमच्याकडे वयात बघितल्यानंतर तुम्ही सेवानिवृत्त झाला तरी सुद्धा तुमची शरीर प्रकृतिमान आहे खूप चांगलं आहे कुठेतरी एखाद्या छंदामध्ये आपला जीवन व्यतीत करताय वेळ व्यतीत करताय ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे नाहीतर सेवानिवृत्त झाल्यानंतर घरदार मुलं बाळ सांभाळत त्यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगल्या क्षेत्रामध्ये काम करता ही नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारचा आदर्श ठेवलेला निश्चितच हे जर प्रति जरी कमी असल्या तरी सुद्धा त्यामधून तुम्ही जे विचार केले व्यक्त केलेले ते आपण विचार ते आपण विचार करण्यासाठी तुमची जी बुद्धी आहे किंवा जो वास्तव मांडण्याचा हे सुद्धा धाडस पाहिजे हो म्हणजे वास्तव लोक आतल्यात बोलतात परंतु शब्दाच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून ज्यावेळी लेखक मांडत असतो त्यावेळी त्याला काही लोक म्हणजे दुष्प्रवृत्ती लोक त्याला खेचण्याचा प्रयत्न करत असतात तरी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं कौशल्य हाताळलेलं आहे किंवा तुमच्या कौशल्याचं एकंदरीत आम्हाला जाणून आलं की आमचा दिवस आज सार्थकी लागला एका ध्येय वेड्या छंद वेड्या माणसाशी आपण चर्चा करता आली तुमचं साहित्य आम्हाला बघता आलं साहित्याचं अनुभव तुम्हाला आम्हाला ऐकता आलं इथून पुढे तुमच्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद